मिरेकल हब इन सर्च ऑफ ट्रुथ, शोध सत्याचा, शोध चांगल्या पालकत्वाचा। मी रवी पाटील आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे मिरेकल हब। आज मी तुमच्याशी वेगळ्या विषयावर बोलणार आहे, जे मजूर विविध राज्यातून आपापल्या आपल्या राज्याकडे चालत निघालेले आहेत, ते जे कोणी 1000 किलोमीटर असेल, कोणी 500 किलोमीटर असेल, हे सलग चालत जात आहेत। आणि ते चालत जात असताना त्यांचा ऍक्सिडेंट होतोय, आणि किंवा चालण्यामुळं, अतिश्रमामुळं, आजारामुळं त्यांचा मृत्यू होतोय। आणि याच्या आतापर्यंत 70 लोक अशी आहेत की ज्यांचा मृत्यू अशा वेगवेगळ्या कारणांनी झालेला आहे। आता हे लोक जर हा लॉकडाऊन नसताच तर हे आपापल्या घरात सुरक्षित राहिले असतील। लॉकडाऊनमुळं हे जिथं राहिले होते, ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे हे काम करत होते, त्या कॉन्ट्रॅक्टरनी यांची काळजी घेतली नाही आणि यांना तिथं राहणं सुरक्षित आहे असं वाटत नाही, आणि म्हणून हे चालायला लागले। बरेच जण असं म्हणतात की ह्यांना चालायची काय गरज आहे। बघा, तुम्हाला किंवा मला, आपल्याला असं वाटतंय का की आपण जिथं आहोत तिथून आपण चालत जाऊ 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 500 आणि 1200 तर आपण विचारच करणार नाही। असा विचार आपल्या मनात येत नाही, कारण आपण जिथं आहोत तिथं आपल्याला सुरक्षितता आहे, आपल्याला काळजी नाही आहे, आपण निर्धास्त आहोत, आपल्याला आपल्या पोटाचा प्रॉब्लेम नाही आहे, आपल्या राहण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, आपल्या खिशात पैसे आहेत आणि आपण ते खर्च करू शकतो, ही कुठंतरी ॲश्युरन्स आपल्याला आहे, म्हणून आपण तिथे थांबलेलो आहोत। या कामगारांच्या बाबत नक्की या सगळ्या गोष्टी, या समस्या निर्माण झाल्या असतील आणि म्हणूनच त्यांना कोणताही पर्याय नसल्यामुळे ते बाहेर पडलेत। आता तुम्ही म्हणाल, आता काय ट्रेन चालू झाल्यात, मग ट्रेनमध्ये बसून का जात नाही? नक्कीच त्यांनाही ट्रेनमधून बसून जायला आवडलं असतं, पण जेव्हा अशा प्रवासासाठी परवानगी मागायसाठी ते जिथं जिथं गेले असतील तिथं तिथं त्यांना अनंत अडचणी आल्या असतात। त्यांच्याकडं आधार कार्ड नसणार आहे, त्यांची आयडेंटिटी प्रूव्ह करता येणार नाही आहे, अशी काही अवस्था असणार आहे। आणि या सगळ्याचा विचार करून, हे सगळं करून आपण आपल्याला जाता येणं अशक्य आहे याची त्यांना खात्री झाल्याशिवाय का ते चालायला लागलेत? इतकं का सोपं आहे का हा डिसिजन घेतले की चला चालत जाऊया 1200 किलोमीटर? त्यांना कल्पना नसेल काय अडचणी आपल्याला वाटत येणार आहेत, अन्नाचं काय, जेवणाचं काय, कारण इतक्या मोठ्या प्रवासात ते अन्न सोबत घेऊन जाऊ शकत नाही, मुळात त्यांच्याकडे ते नाही आहे म्हणून ते बाहेर पडलेत। पण ते एवढं सगळी रिस्क घेऊन बाहेर पडतात आणि ते आपल्या गावाकडे जातात, तेव्हा तो त्यांचा प्रश्न आहे किंवा त्यांचा वेडेपण आहे असं म्हणून आपण त्यांना आणि त्यांच्या समस्येला बाजूला करणं हे सोपं आहे, पण मला असं वाटतं की आपण थांबलं पाहिजे। कुठंतरी आपण ज्यावेळी त्या टी व्हीमध्ये बघतोय त्यांच्या पायाला जे फोड आलेले ते दाखवले जात आहे, ते चालत असताना, रस्त्यावरनं जात असताना त्यांच्या त्या स्त्रियांच्या कडेवरची मुलं, खांद्यावरची मुलं, आणि ते चालत असताना त्यांना हसताना बघून, त्याही परिस्थितीत त्यांना हसताना बघून आपल्या डोळ्यातून एक तरी अश्रू ओघळला पाहिजे आणि आपल्याला त्यांचं दुःख आत कुठंतरी जाणवलं पाहिजे, आपण त्यांच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे, कमीत कमी एक अश्रू आपल्या डोळ्यातून ओघळला पाहिजे त्या लोकांसाठी। कारण तो जर अश्रू नाही ओघळला, आपल्याला त्यांच्या दुःखाबद्दल काहीच वाटलं नाही, खरं सांगू आपण माणूस की हरवलं असं म्हणायला काय हरकत नाही। आणि ती माणूस की मी हरवलेली नाही यासाठी मला त्या वेदना झाल्या पाहिजेत, माझं मन तितकं संवेदनशील असलं पाहिजे असं मला वाटतं। आणि ही संवेदनशीलता आपण
काळाच्या ओघात हरवलोय का? सी ए विरुद्ध त्याचं आंदोलन चालू होतं, समाजातला एक घटक त्यावेळी आंदोलनात जोरात सहभागी होता, ते प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले होते, दिवस रात्र ते आंदोलन करत होते, पण आपण पाहत राहिलो त्यांच्याकडे ते काय करतात. आत्ताही हा कामगार वर्ग रस्त्यावर आलाय, तो आपली लढाई आपली लढतोय आणि आपण नुसतेच पाहतोय. पण हे पाहणं थांबवा, कारण पुढच्या टप्प्यावर तुम्ही त्यांच्या रांगेत आहात. विविध राज्यांच्या मध्ये जो कामगार कल्याणाचा जो कायदा होता तो काढून घेतला जातोय, आणि ज्या 10 गोष्टी ह्या नाकारल्या जात आहेत ते त्याचे प्राथमिक अधिकार त्याच्याकडून हिरावून घेतले गेलेले आहेत. आणि ते एक दिवसासाठी नाही, 6 महिन्यासाठी नाही, 3 वर्षासाठी. आणि जर का ही इकॉनॉमी हे अधिकार काढून घेतल्यामुळं त्या कामगारांच्यावर अन्याय झाल्यामुळं करून जर का पुष्ट झाली तर मला सांगा हे अधिकार पुन्हा त्या कामगारांना मिळतील का? आणि ते अधिकारांचं हनन जे होणार आहे ते काय आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामधल्या त्या 10 गोष्टी आहेत, त्यातलं पहिलं म्हणजे कामगाराला पगार किती द्यायचा तो संपूर्णतः मालक ठरवणार आहे. मालक म्हणेल त्या पगारावर त्याला काम करावं लागेल, आणि तो कमी असेल तर त्या कामगाराला तो कमी आहे म्हणून कुणाकडेही तक्रार करता येणार. तुम्हाला जे काय उत्पन्न आत्ता मिळतंय महिन्याला त्याच्या 75% किंवा 50% उत्पन्न तुम्हाला मिळेल, हे जर तुम्हाला सांगितलं गेलं तर त्यावेळी तुम्हाला कोणता शॉक बसेल? तो शॉक या कामगारांना मिळणार आहे. तुम्हाला 8 तासाच्या ऐवजी आजपासून 12 तास काम करायला सांगितलं तर तुमची मानसिक अवस्था काय होईल? आणि तुम्हाला पगार मात्र 8 तासाचाच मिळणार आहे असं सांगितल्यावर काय होईल? तो बदल होणार आहे, प्रत्येकाला 12 तास काम करावं लागणार आहे. तेव्हा हा जो काही बदल व्हायला लागलाय त्या बदलाकडे तुम्ही डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. PF देण्याची गरज नाही, म्हणजे कामगारानं त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये म्हातारपणी एक काही अमाऊंट त्याची शिल्लक राहत होती तीही त्याच्या हातातून काढून, म्हणजे त्याचं प्रेझेंट नाही आहे तर त्याचं फ्युचरही बरबाद, त्याची काळजी कुणालाही नाही. त्याला मुळातच किती कामगारांना PF मिळतो हा एक वेगळा संशोधनाचा प्रश्न, पण ज्यांना मिळत होता त्यांचीही ती सुविधा काढून घेण्यात आली. 8 तासाच्या कामामध्ये 1 तास जेवायला सुट्टी होती, तीही सुट्टी काढून घेण्यात आली. म्हणजे कामावर गेल्यानंतर जेव्हा सुट्टी मिळेल त्यावेळी मालक जितका वेळ तुम्हाला जेवायला वेळ देईल तेवढ्या वेळात तुम्ही जेवण आटपायला पाहिजे आणि परत कामावर लागायला पाहिजे. कामावरती जिथं तो मजूर काम करणार आहे तिथल्या सेफ्टीबद्दल काही महत्त्वाच्या काळजी घेण्याची गरज आहे. ती मालकाच्या मनावर असणार आहे, त्याला घ्यावी वाटली तर घेईन, नाही वाटली तर घेणार नाही. त्यानंतर जर का काही अपघात झालाच तर त्याच्या उपचाराची घ्यावा, हे उपचार करायचा किंवा नाही करायचा, त्या उपचाराचा खर्च करायचा की नाही करायचा हे सगळं मालकावर सोडून दिले. कॉम्पन्सेशनचा विषयच मला नाही वाटत की आता त्यांना मिळेल की नाही याची शाश्वती काही उरलेली नाही आहे. समजा त्याचा त्या अपघातानंतर तो कामच करू शकणार नाही या स्थितीला आला असेल तर त्याची काही जबाबदारी कोणी मालक घेईल अशी शाश्वती आता ह्या उरलेली नाही, कारण तो कायदाच नाहीसा झाला. त्या कायद्यामधली ती जी कलम आहेत ज्यामध्ये ही जबाबदारी मालकावर टाकली होती ती काढून घेतली गेलेली आहेत. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठंतरी संघर्ष झाला, एखाद्या कामगाराला आपला मालक आपल्यावर अन्याय करतो असं वाटलं आणि त्यानं त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचा ठरवला तर मालकांना आता अधिकार असणार आहे की ते त्याला त्या क्षणी काढून टाकू शकतात.
म्हणजे बघा, एखाद्या कामगाराला जर माहीत झालं की त्याला कोणत्याही क्षणी काढू शकतो, तर त्याची जी काही सुरक्षितता होती ती काहीच उरत नाही आहे. पूर्णपणे त्याला आता एकच पर्याय आहे, तो म्हणजे मालक जे म्हणेल ते ऐकायचं, नाहीतर नोकरी केली. त्याचीही नोकरी जात असताना त्याला एक महिना नोटीस देण्याची आवश्यकता नाही, कधीही मालक त्याला करू शकतो. म्हणजे पूर्णपणे तो कामगार हा हेल्पलेस आहे, त्याला कोणतीही मदत कोणीकडून मिळेल अशी शक्यताच नाही आहे. समजा तो ज्या कारखान्यामध्ये काम करतोय तिथं त्याला 2-3 दिवस तो कारखाना बंद राहणार आहे, तर मालक त्याला सांगेल की 2-3 दिवस काम कारखाना बंद आहे, तू 2-3 दिवस यायचे नाहीत आणि तुझ्या पगारात पगार द्यायची माझी जबाबदारी अजिबात नाही. जेव्हा काम असेल त्यावेळी पगार, काम करशील तर पगार, जितके दिवस जितके तास काम करशील तेवढा पगार. कोणतीही वाईट कठीण परिस्थिती असू दे, जर का काम नसेल तर तुला पगार मिळणार नाही. कामगारांना इथून पुढे 3 दिवाळ्यामध्ये बोनस मिळणार नाही. त्यांना कोणताही कोर्टात जाऊन या संदर्भातली कोणती केस लढायची असेल तर ती लढा त्यांना तशा लढण्याची कोणतीही संधी त्यांच्यासाठी ठेवलेली नाही आहे. त्यांना ट्रेड युनियन करता येणार नाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लेबर ऑफिसरच त्या कारखान्यात जाऊ शकणार नाही आहे. म्हणजे ना कामगारांनी एकत्र येऊन त्यांची ताकद निर्माण करायची, ती शक्यता नाही. सरकारी अधिकारी येईल आणि तो तपासेल आणि त्याला काही जर त्रुटी राहिल्या तर तो आपला कारखाना बंद करू शकतो याची भीती नाही आहे. पगार किती द्यायचा तो मालक ठरवणार. संपूर्णपणे ही सगळी जी यंत्रणा आहे ती मालकांच्या ताब्यात जाते आणि कामगारांना काहीही अधिकार उरत नाही आहेत. त्यांनी त्यांचे हात, त्यांनी कामाचे तास आणि त्याची मालक देईल ती मजुरी एवढंच ते काही मिळू शकतात. वर्षानुवर्ष कामगारांनी लढाई लढून जे हक्क प्राप्त केले ते हा स्लोडाऊनची भीती दाखवून त्यांच्याकडून एका मिनिटात काढून घेतले गेलेत. आणि आपल्या सगळ्यांना सामील करून घेतलं, अरे स्लोडाऊन आहे यांनी हे सॅक्रिफाय केलंच पाहिजे. आपण कामगार नाही आहोत, सॅक्रिफाय दुसऱ्यांना करायचं. त्यामुळे आपल्याला पण वाटतं करायला पाहिजे यांनी सॅक्रिफाय. आणि त्यांना सैनिकांचं उदाहरण दिलं जातं, डॉक्टरांचं, आत्ता 12-12 तास काम करणाऱ्या डॉक्टरांचं उदाहरण दिलं जातं. अशी ही म्हणजे ही एक वेगळी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही इमर्जन्सी आहे असं सांगितलं जात आहे. काऊ कामगारांच्यावरच सगळं का? सगळ्यात जो कमी पगारामध्ये कमी पैशात जो घटक काम करतो, जो कमी सुविधामध्ये काम करतो, आणि हे मी मांडतोय त्यातल्या बऱ्याच गोष्टी ऑलरेडी कामगारांना मिळत नाहीत अशी स्थिती आहे, असं असताना हे सगळं त्यांच्याकडनं काढून घ्यायचं आणि त्याला देशहिताचं लेबल चिटवायचं. असं केल्यामुळं प्रॉडक्शन कॉस्ट कमी येणार, प्रॉडक्शन कॉस्ट कमी असल्यामुळं परदेशातल्या कंपन्या आपल्या इथे येणार आणि त्या इथं आपल्या इथं प्रोडक्शन केल्यामुळं आपल्या इथं प्रोडक्शन वाढणार. आपल्या इथं प्रोडक्शन वाढल्यामुळं ते सगळं प्रोडक्शन परदेशात विकलं गेल्यामुळं आपल्याला पैसे मिळाल्यामुळं इकॉनॉमी रोल होणार, अर्थकरण आहे त्याला चालना मिळणार. हे सगळं गणित मांडलं जात आहे. या गणितामध्ये तो बिचारा कामगार वर्ग तो चिरडला जातोय, तो कामगार वर्ग चिरडला जातोय, त्यांचं कुटुंब यात भरलं जाणार आहे. त्याची बायका मुलं सगळ्यांना ह्याचा त्रास होणार आहे. त्याचा मुलगा जो असणार आहे तो जो तो कॉलेजमध्ये जात असते तर त्या कॉलेजची फी त्याला परवडणार नाही आहे द्यायला, त्यामुळे त्याला कॉलेज सोडावं लागणार आहे. त्याला कॉलेज सोडून त्याला त्याच्या वडिलांसारखंच कुठंतरी कामगार म्हणून काम करावं लागणार आहे आणि पुन्हा
जे प्रॉब्लेम त्याच्या वडिलांना फेस करायला लागतात तेच त्यालाही फेस करावे लागणार आहेत. त्या कामगाराच्या आईला तिच्या औषधांना जे पैसे मिळणार होते ते कमी मिळणार आहेत. इथं कामगाराला थोडे पैसे कमी मिळणार आहे एवढ्यावर हे भागत नाही आहे. इथं सगळंच्या सगळं उद्ध्वस्त होणार आहे. इथं कामगाराला थोडे कमी पैसे मिळणार एवढ्यावर हे संपत नाही आहे. सगळंच्या सगळं उद्ध्वस्त होणार आहे. कामगाराचं जगणं मुश्किल होणार आहे. त्याच्या कुटुंबाचं जगणं मुश्किल होणार आहे. तेव्हा हा कामगारांचा प्रश्न आहे माझा काही संबंध नाही असं आपल्याला नाही करता येणार. असं आपण करणं हे माणुसकीला धरून नसणार आहे मानवतेला विरोधी असणार आहे. आणि म्हणून आपण सरकारला सांगायला हवं हा कायदा हा कायद्यातला बदल मागे घ्या सरकार. हे आपण बोललं पाहिजे. आपण मीडियावरती आपल्या मित्रांशी व्हॉट्सअपवरती या विषयावर चर्चा केली पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे काय स्थिती आहे कामगारांची होणार आहे या सगळ्यातलं. आणि स्लोडाऊनमध्ये जी काही आर्थिक गती कमी होती आहे त्यावेळी ही जाणीव नक्की होती आहे की कामगार आणि शेतकरी याच लोकांनी या देशाला जेव्हा इकॉनॉमी वेगाने पळत होती त्यावेळी यांनी सपोर्ट केला होता हे विसरून नाही चालणार आपल्याला. आणि आज आपण हा त्यांचा प्रश्न आहे म्हणून आपण सोडून देणार असू. मी तुम्हाला सांगतो उद्या तुमच्यावर ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी कोणीही तुमच्या बरोबर नसणार आहे. नजदीकच्या काळामध्ये तुमच्यावर येऊ शकते. तुम्ही जर का आज जर का शांत बसून राहिलात तर तेव्हा या कामगारांसाठी त्यांच्या दुःखाला पाहून तो जेव्हा मायग्रेट होतोय जेव्हा एका राज्यातून दुसऱ्यात जातोय हजारो किलोमीटर चालतोय आणि चालत असताना त्याच्यावर अनंत असं यातनांचं एक जीवन तो जगायला भाग पडते त्याला हे त्याचं आजचं जीवन आहे. तो घरी गेल्यानंतर पुन्हा त्याच्या समस्या आहेत. तिथं त्याकडे पैसे नाही आहेत. तो घरी ज्यावेळेस गेलेला असणार आहे तिथं त्याकडे पैसे नसणार आहे. तिथं तो काय करणार आहे तो मजूर. पुन्हा जेव्हा तू जॉब मागायला जाईल त्यावेळी मग अशी सगळं मी सांगितलं त्याची अवस्था काय असणार आहे फ्युचरमध्ये. आणि या सगळ्यांचं त्याची जी दयनीय अवस्था होत जाणार आहे दिवसेदिवस आणि त्याला त्याची बाजू मांडणारा कोणीच नसणार आहे तेव्हा आपण उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं आपल्या डोळ्यातले दोन अश्रू आपण त्याच्यासाठी खाली उघडायला पाहिजेत. ते उघडणं ही काळाची गरज आहे. ते उघडणं ही काळाची गरज आहे. आपल्या डोळ्यातून दोन अश्रू तरी त्या मजुरासाठी त्या कामगारासाठी उघडले पाहिजेत. ही काळाची गरज आहे. आपल्याला जर आज दुःख नाही झालं आज आपल्या डोळ्यातून अश्रू नाही उघडले तर उद्या आपले अश्रू पुसायला कोणी येणार नाही एवढं लक्षात ठेवा. मिरॅकल हबला सबस्क्राईब केलं का? नाही केलं करून टाका.